फागेश्री ज्वेलर्स एंड स्टील सेंटर, स्मार्टफोन, स्मार्ट एलईडी, फ्रिज, लक्ष्मी आटा चक्की, सोफा सेट वर खास ऑफर, दसरा व दीपावली धमाका ऑफर, गोदरेज फ्रिज सोबत बजाज टेबल फैन अगदी मोफत, लक्ष्मी आटा चक्की सोबत बजाज मिक्सर अगदी मोफत, सोफा सेट सोबत मेकअप बॉक्स अगदी मोफत, एलईडी सोबत एअरटेल डिश अगदी मोफत, लग्न बस्तीची खास सेट, 5 ग्रॅम सोन्याच्या वर जेवढे सोने खरेदी करा तेवढी चांदी बिलकुल फ्री। पत्ता मेन रोड नागद, मोबाईल नंबर 94 22 23 53 14। सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। रोहित दादा हे नेतृत्व वाढत आहे, कमी वयातच उत्तुंग भरारी घेत आहे, हे दोन्ही तालुक्यातील नेत्यांना असह्य झालं। आता याचे पंख आताच छाटले पाहिजेत हा असुरी विचार स्वकीयाबरोबर विरोधकांना सुद्धा केला। त्यातच कवठेमांकाळ नगरपंचायतीची निवडणूक लागली ही संधी साधण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। रोहित दादांना चहूबाजूंनी घेण्याचा प्रयत्न केला, कोणी त्यांना बालिश म्हटलं तर कोणी त्यांचा बाप काढला, पण प्रत्येक वेळी रोहित दादांनी संयम, कमालीचा पोक्तपणा आणि वय जरी लहान असलं तरी मी तुल्यबळ विरोधकांशी लढू शकतो हे दाखवलेला आत्मविश्वास। महाराष्ट्रात 105 नगरपंचायत होत्या, पण चर्चा झाली ती कवठेमांकाळ नगरपंचायतीचीच। या निवडणुकीत रोहित दादांनी जनतेसमोर आंब्याच्या पश्चात केलेली कामे ठेवली। नगरपंचायत निवडणुकीदरम्यान कवठेमांकाळ शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण कवठेमांकाळमधील नागरिकांनी व्यक्त केली होती। लोकांच्या या मागणीचा व भावनेचा विचार करत रोहित दादांनी वेळोवेळी शासनाकडे बंडगरवाडी तलावासाठी पाठपुरावा केला। उदाहरणार्थ अमृत 2.0 संदर्भ क्रमांक 1 योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिनांक 7/9/2022 व महाराष्ट्र नगरविकास मंत्रालयाला 4/10/2022 दादांनी वेळोवेळी पत्र लिहून संबंधित कामांचा वेळोवेळी आढावा घेतला। नगरपंचायत निवडणुकीनंतर सातत्याने प्रशासनाला विश्वासात घेत लोकांनी व्यक्त केलेली अडचण सोडवण्याच्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न रोहित दादा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला। आज त्याचेच फलित म्हणून कवठेमांकाळ शहरासाठी 60 कोटी 10 लाख रुपये मंजूर झाले। अतिशय विनम्र स्वभाव असलेल्या दादांवर आज अधिकाऱ्यांना दादा दमदाटी करतात हा जो आरोप केलाय त्यातून लोकांची हसून पुरेवाट होत आहे। एनओसी सर्टिफिकेट ते प्रशासकीय मान्यता आणि त्यानंतर मंजुरी अशा सर्व स्तरांवर नगरसेवकांनी अथक परिश्रमातून ही योजना मंजूर करून घेतली। त्याचबरोबर शहरातील नागरिकांनी नगरपंचायत निवडणुकीमध्ये जो विश्वास पक्षावर ठेवला तो सार्थक करण्याचा प्रयत्न विकासकामांच्या माध्यमातून व्हावा। केंद्रात व राज्यात सत्तेत नसतानाही व कोणतेही संविधानिक पद नसतानाही दादांनी दिल्ली मुंबई अशा वाऱ्या करून करोडो रुपयांचा निधी तासगाव कवठेमांकाळ शहरासाठी आणलाय, याने विरोधकांना पोटशूळ उठणे साहजिकच आहे। म्हणूनच दादांनी केलेल्या विकासकामांना आपणच केले अशी पाशवी प्रचार यंत्रणा राबवून बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे। परंतु तासगाव कवठेमांकाळची जनता ही सुज्ञ व सुशिक्षित आहे, त्यांनी आधी आबांची व नंतर रोहित दादांची जनतेप्रती असणारी तळमळ बघितली आहे आणि त्याच तळमळीतून दादा काम करत आहेत हे जनतेला दिसत आहे। म्हणूनच कवठेमांकाळ नगरपालिकेची एकहाती सत्ता मोठ्या विश्वासाने दादांच्या हाती जनतेने सोपवली, परंतु नेहमीप्रमाणे दादा विरोधकांच्या या आव्हानाला पुरून उरतील व जनतेला विकासकामापासून वंचित ठेवण्याचा विरोधकांच्या मनसुबांना दादा केराची टोपली दाखवून तासगाव कवठेमांकाळमध्ये विकासाची गंगा निश्चितच आणतील असा लोकांमध्ये विश्वास अबाधित आहे। सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठेमांकाळ।